या दिवाळीला तुमचा व्यवसाय वाढवा स्टार बिझनेस ग्रुप सोबत. तुमच्या दुकानातून खरेदी केलेल्या ग्राहकांना मिळू शकेल येवला पैठणी फ्री. व्यवसाय वाढवण्यासाठी आजच तुमचा व्यवसाय स्टार बिझनेस ग्रुप सोबत जोडा. ऑफर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासाठी उपलब्ध. संपर्क 92 84 71 30 33 अटी लागू. दक्षता जनजागृती सप्ताह आम्ही आता कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यायानं महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपण कार्यान्वित करतो आहोत. कार्यान्वित हा शब्द एवढ्यासाठी वापरतो की हा साजरा करण्यासारखा नसतो, पण तो कार्यान्वित करतो आहोत जेणेकरून भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, भ्रष्टाचार मुक्त भारत व्हावा आणि सर्वसामान्य जनतेची कामं मोठ्या प्रमाणात व्हावीत. सर्वसामान्य जनतेला कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये त्याच्या कामा वाचून वंचित राहता येऊ नये, त्याची कामं लवकर व्हावी हा उद्देश ठेवून आपण जास्तीत जास्त तक्रारदारांच्यापर्यंत पोचावं, तक्रारदारांना तक्रार देण्यासाठी आणि त्याला निर्भीतपणे किंवा भयमुक्त वातावरणात तक्रार देता यावी हा या अभियानामागचा आमचा प्रमुख उद्देश आहे. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना ह्या प्रत्येक विभागातून ग्रामपंचायतीपर्यंत येत असतात. त्या शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून येणारा पैसा, अनुदान हे त्या त्या विभागामधून व्यवस्थितरित्या त्या त्या योजनांसाठीच काम पूर्तत्वास येतं का याबाबत सुद्धा या विभागाकडून बारकाईनं लक्ष ठेवलं जाईल. दुसरं, त्यामध्ये जर काही भ्रष्टाचार असेल, त्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात आम्हाला काही तक्रारी प्राप्त झाल्या, तक्रारदार आमच्या समोर आले, तर त्याबाबतीत प्राधान्यानं आम्ही पाठपुरावा करून शासनाच्या नियोजनांचं काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीनं जास्तीत जास्त आम्ही या विभागामार्फत प्रयत्न करू. तक्रारदारांना न्याय देणं, तक्रारदारांच्या अडीअडचणी समजावून घेणं आणि तक्रारदारांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम होणं हा या तक्रारी दाखल करण्याच्या मागचा आणि न्यायालयामध्ये केस दाखल करण्याच्या मागचा उद्देश आहे. माननीय न्यायालयामध्ये सुद्धा जास्तीत जास्त शिक्षा, नुसतं तक्रार दाखल करून कारवाया करून इथपर्यंत आम्ही थांबणार नाही आहोत, पण त्या न्यायालयामध्ये नेऊन न्यायालयामध्ये चांगल्या पद्धतीनं आमच्या सरकारी वकील महोदयांच्या मार्फत त्या प्रेझेंट करून त्यांना तक्रारदारांना न्याय देण्याचं सुद्धा आम्ही काम करणार आहोत. जास्तीत जास्त शिक्षेपर्यंत ही तक्रार पोहोचेल या दृष्टीनं आमचा तपासाचा भाग राहील. आमच्या कार्यपद्धतीमध्ये तीन प्रकार येतात. एक सापळा कारवाई येते. सापळा कारवाईच्या माध्यमातून आपण जो काही तक्रारदार थेट आमच्याकडे संपर्क साधतो त्या तक्रारदाराच्या माध्यमातून आपण तक्रार दाखल करतो आणि सापळा कारवाई करतो. नंबर दोन, मिसअप्रोप्रिएशन आहे, मिसकंडक्ट आहे, म्हणजे अपहार आणि गैरव्यवहार ह्या काही बाबी आहेत की ज्या संस्थांच्या मधून मोठ्या प्रमाणामध्ये चालतात, त्या संदर्भामध्ये जरी तक्रारी आल्या तर त्या तक्रारीची आम्ही आमच्या विभागामार्फत दखल घेतो, आयटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून दखल घेतो, संबंधित विभागाकडून त्या संदर्भात परवानगी घेतो आणि ती त्याची चौकशी करण्यास सुरुवात करतो. नंबर तीन, मालमत्ता स्रोत माझ्या उत्पन्नापेक्षा जर काही उत्पन्न स्रोतापेक्षा जर जास्त मालमत्ता असेल, डिस्प्रोपोर्शनेट असेट ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीची काही तक्रार जर आमच्याकडे प्राप्त झाली तर त्याची सुद्धा दखल या अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून आम्ही घेतो आणि ती घेण्यासाठी आमच्या महासंचालक महोदयांच्याकडून परमिशन घेतो. त्या संबंधित विभागाची परमिशन घ्यायची आवश्यकता नाही. डिस्प्रोपोर्शनेट असेटच्या संदर्भामध्ये म्हणजे मालमत्ता जर एखाद्या अधिकारी कर्मचाऱ्याची मालमत्ता त्याच्या स्रोताच्या पेक्षा जास्त असेल, त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त असेल आणि हे जर निष्पन्न असेल, त्या प्रोसिजरप्रमाणे त्याच्यावरती आपण महासंचालक महोदयांच्याकडनं परवानगी घेऊन आपण पुढची कारवाई करतो. साधारण 11 कारवाया झालेल्या आहेत. 11 म्हणजे डिस्प्रोपोर्शनेट असेटच्या 11 कारवायांच्या मध्ये चौकशी सुरू आहेत. काही त्यामध्ये आता थोडस त्यामध्ये गोपनीयतेचा भाग आहे, दोषारोपपत्र जाणं आणि दोषारोपपत्र जाऊन काही मंडळींना त्याच्यामध्ये आणखीन अटक करायची आहे किंवा कारवाई करायची आहे. त्यामुळे 11 कारवाई तर आमच्याकडून आता सध्या इनिशिएट झालेल्या आहेत या 3 ते 4 वर्षांमध्ये. 1 जानेवारी 2020 पासून ते आज अखेर सर्वसाधारण 117 या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आपण कारवाया केलेल्या आहेत. त्यामध्ये मालमत्तेच्या संदर्भामध्ये
एक कारवाई केलेली आहे आणि दोन कारवाया आहे अन्न भ्रष्टाचाराच्या संदर्भात केलेल्या, त्यामध्ये मिसअप्रोप्रिएशन मिसकंडक्ट आहे. एकूण या अन्न भ्रष्टाचार आणि मालमत्ताच्या संदर्भामध्ये कारवाई कमी करण्याचं प्रमाण हे फक्त या आता आपल्या सर्वांना माहिती आहे COVID-19 या प्रादुर्भावामुळं फक्त झालेलं आहे. अदरवाईज कारवाया मागच्या वर्षी आम्ही याच म्हणजे हाच रेशो मागच्या वर्षी 4 म्हणजे वाढलेला होता. आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.